नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। बांबू चित्रपटाची टीम आता सध्याला प्रमोशन साठी सांगली मध्ये आली आहे आणि ही पूर्ण कलाकारांची टीम या ठिकाणी आलेली आहे। विशेष तुम्ही काय सांगाल या चित्रपटाबद्दल? नाव जरा वेगळं वाटतंय, काय नेमकं चित्रपट आहे? काय बांबू लागले असे सिनेमे होणारच? 10 मध्ये 9 जण प्रेमात बांबू लागलेलेच असतात आणि प्रेमात पडला की बांबू लागतोच हे गणित आहे आणि त्या गोष्टीवरच ही गोष्ट आधारित आहे। आणि सिनेमाचा जो हिरो आहे त्याला फायनली त्याची हिरोईन मिळते की नाही आणि त्याचे जेव्हा बांबू लागतात तेव्हा फॅमिलीने काय कसा सपोर्ट केला पाहिजे आणि ते कसे वागले पाहिजे याचं एक थोडंसं छोटंसं उदाहरण सिनेमामध्ये दिलेलं आहे आणि आय होप तो लोकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल कारण याचं ह्युमर वेगळं आहे, याचं म्हणणं वेगळं आहे। आणि या सिनेमामध्ये हे तिघं तुम्हाला दिसतात यांच्या व्यतिरिक्त शिवाजी साटम, अतुल काळे सर, समीर चौगुले सर हे सगळे आहेत। आणि या सिनेमाची निर्मिती केली क्रिएटिव्ह वाईब्स प्रोडक्शनने, ज्याचे निर्माते आहेत संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित। तेजस्विनी पंडितचा हा पहिला सिनेमा आहे जो ती निर्मिती करते, तर तिचं पण निर्मितीमध्ये पहिलं पदार्पण आहे। तू काय सांगशील चित्रपट सृष्टीतला बादशाह म्हणून तुमच्या पप्पांची ओळख आहे, काय चित्रपटाबद्दल त्या डायरेक्टरबद्दल काय सांगाल? चित्रपट सिनेमामध्ये तो संबंध मुलींचा खांदा आहे चिंतामणी आणि चिंतामणीला त्याचं प्रेम मिळतं का त्याचे बांबू लागतील तुम्ही हे तुम्हाला कळतं सिनेमा बघितल्यावरती। पण भूमिकामध्ये आय थिंक प्रत्येक मुलगा स्वतःला चिंतामणीमध्ये बघेल, अतिशय रिलेटेबल आहे कारण तो। आणि जिथे जिथे आम्ही टीजर दाखवतो ट्रेलर दाखवतो खूप मुलांना रिलेटसुद्धा होतो, त्यामुळे एक रिलेटेबल कॅरेक्टर करायचं होतं, त्यामुळे ऑब्झर्वेशन एकदम चाणाक्ष गरजेचं होतं या सिनेमाच्या वेळेला मला। आणि सिनेमा पण अतिशय सिनेमा वेगळा आहे आणि ह्युमर पण ह्याचा अतिशय वेगळा आहे, सो लोकांना तो आवडेल ना। जेव्हा जेव्हा एखादा डायलॉग असतो प्रत्येक वेळा तुझ्या वडिलांचा चेहरा त्या समोर येत असतो, आता सरांनी सांगितलं की प्रत्येक वाक्याच्या वेळेस वडिलांना समोर ठेवून ते काम करावं लागतं, काय चॅलेंजिंग काम असतं? समोर ठेवून नाही ते बर्डन असतं ना, बर्डन तो असतो कुठे ना कुठेतरी, आपल्याला नावाला जपायचं आहे, कुठे कुठल्या प्रेस कॉन्फरन्सला गेलं की लोक विचारतात तुला तुझ्या वडिलांचं बर्डन आहे की नाही, सो इट इज की ते बर्डन असतंच कुठे ना कुठेतरी ते। पण आय थिंक स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं, मी प्रयत्न करत राहणं हे मी नेहमीच करतो, सो ते मी कधी सोडणार नाही आणि कधी सोडणार काही जण। तुम्ही काय सांगाल काय कॅरेक्टर आहे? जुळूक नावाचं कॅरेक्टर आहे माझं। ती जुळूक खूप गोड इनोसंट अशी मुलगी आहे, ती बाबांचं सगळं ऐकते म्हणजे अगदीच बाबा म्हणतील तेच योग्य असं तिला वाटतं, मग तिला आता जोडीदार निवडायचं आहे, मग जोडीदार निवडताना सुद्धा बाबांचे काही क्रायटेरियाज आहेत, तर क्रायटेरियामध्ये तो बसला पाहिजे याची तिला भीती आहे, त्यामुळे जो जोडीदार म्हणून ती निवडेल त्यामध्ये ते गुण आहेत की नाही हे ती पारखत असते असं कॅरेक्टर। पहिला चित्रपट आहे, काय काम कसं चॅलेंजिंग? खूप चॅलेंजिंग होतं कारण मी छोट्या पडद्यावर काम केलं आहे, मोठ्या पडद्यावर काम करणं कसं असेल याची मला भीती होती, कसं होईल माझ्याकडून, कारण जबाबदारी होती एक मोठी की आपण लीड करतो आहे। पण आमचे वर्कशॉप झाले, त्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटीज झाल्या, बरेच टास्क झाले आणि त्यातून मी शिकत गेले, मला गोष्टी कळत गेल्या आणि मग पूर्ण प्रोसेस होती, पण सगळेच अनुभव नवीन होते, सो आय एन्जॉय। परत काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल, कसं काम होतं किंवा कसा चित्रपट होता? मदन नावाचं कॅरेक्टर माझ्या चित्रपटात होतं आणि मदन हा बेसिकली चिंतामणी आणि झुळूक यांच्यामध्ये काही चांगलं चालत असेल त्या ते बघवत नाही आणि तो त्यांच्यामध्ये येतो आणि त्याच्यामुळे फार जे बांबू लागतात खरं तर चिंत्याचे, तर ते नक्की काय लागतात आणि कसं काय सिनेमा फिरतो या एका मुलामुळे हे तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल किंवा ट्रेलरमध्ये तुम्हाला त्याचा काही ग्लिम्स दिसले असतील, तर असं एक वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर मी यावेळेला त्याच्यामध्ये ट्राय केलं आहे आणि खूप लक्ष देऊन ह्याच्यावर आम्ही काम केलं होतं, ह्या कॅरेक्टरवर खूप जास्त काम केलं। त्याचं कारण याचं होतं की पहिले जे कॅरेक्टर्स आहेत त्यापेक्षा हा ह्युमर आणि हे कॅरेक्टर वेगळं निघायला हवं, त्यासाठी मग मदनला एक वेगळा पूर्ण तयार केला आम्ही वर्कशॉपमध्ये आणि आता होपफुली 26 जानेवारीला सिनेमा येतोय तेव्हा कळेलच लोकांना आवडतोय नाही आवडत कसं आहे ते।
26 जानेवारीला बांबू हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. मी सांगलीकरांना आवाहन करतो की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन तो चित्रपट पाहावा आणि या कलाकारांना या सांगली या नाट्य पंढरीमध्ये तुम्ही आशीर्वाद द्या.